घराचा छत कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, पंढरपुरातील मुंढेवाडी गावातली दुर्घटना। नाशिकमधील स्थिती दुसऱ्या दिवशी निवळण्याची चिन्ह, नाशिक मुंबई हायवे सुरळीत, रेल्वे सेवेवरही कुठलाही परिणाम नाही। नाशिकमध्ये शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांचं शरद पवार यांचंही आवाहन, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नाशिक पोलिसांचा इशारा। भगवान गडाच्या महंताची आता अरेरावीची भाषा, पंकजाला उघड उघड आव्हान, दुसरी क्लिप लीक, बांगड्या भरल्या नसल्याचा दिला इशारा। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर निघणार मराठा समाजाचा मोर्चा, 14 डिसेंबरला मोर्चा काढण्याचा औरंगाबादमध्ये निर्णय, मुंबईच्या मोर्चाचा निर्णय पुढे ढकलला। आणि श्रीनगरमध्ये अपघातग्रस्त जवानांना स्थानिक मुलांनी वाचवलं, ट्रक पलटी झाल्यामुळे अडकले होते जवान। आणि बच्चन कुटुंबीय आणि रणवीर कपूरनं घेतलं दुर्गा मातेचं दर्शन।